नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. तुम्ही पाहताय प्रसादजी टेक यूट्यूब चॅनल. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्ड अनिवार्य करण्यात आलेलं होतं. पण राज्यातील बऱ्याच विवाहित महिलांचे वडिलांच्या रेशन कार्डमधून नाव कमी करून आत्तापर्यंत देखील पतीच्या रेशन कार्डमध्ये नाव ॲड करण्यात आलेले नाही, किंवा असे देखील कुटुंब आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही. मित्रांनो, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता एकदम सोपी पद्धत राबवण्यात आलेली आहे. ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही अशा महिलांनी फक्त सेल्फ सर्टिफिकेशन करून या योजनेत अर्ज करू शकतात. म्हणजेच एक स्वयंघोषणा पत्रक भरून रेशन कार्डच्या ठिकाणी अपलोड करू शकतात किंवा उत्पन्न दाखल्याच्या ठिकाणी अपलोड करू शकतात. तर मित्रांनो, सेल्फ सर्टिफिकेशन करण्यासाठी हे स्वयंघोषणा पत्रक नक्की कशा पद्धतीने भरायचं, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका. म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सेल्फ सर्टिफिकेशन कशा पद्धतीने करायचं याच्या संदर्भातली सविस्तर माहिती घ्यायला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता हे स्वयंघोषणा पत्रक आपल्याला भरायचं आहे. मित्रांनो, हे स्वयंघोषणा पत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर सुद्धा मिळेल, किंवा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. आतापर्यंत तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर लवकर जॉईन करून घ्या. व्हॉट्सअप ग्रुपवरती अशा पद्धतीचे नवनवीन डॉक्युमेंट तुम्हाला मिळत राहतील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं हे स्वयंघोषणा पत्रक डाउनलोड करून याची प्रिंट करून घ्या. प्रिंट केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा पाहू शकता या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे, आणि पुढे तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर खाली वय टाकायचं आहे. त्यानंतर पुढे व्यवसाय टाकायचा आहे, राहणार जिथं तुमचं गाव आहे ते गाव टाकायचं आहे, तालुका जिल्हा टाकायचा आहे. आता पहा मित्रांनो, याद्वारे घोषित करतो किंवा करते की माझी सर्वसाधारणपासून 1 ते 3 वर्षाचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे. आणि मित्रांनो, खाली उत्पन्नाचे साधनं देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता उत्पन्नाचे साधनं हे 9 प्रकारचे देण्यात आलेले आहेत. पहिला आहे शेती, दुसरा कृषी उद्योग, दुग्ध व्यवसाय, शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न, अन्य मजुरीतून मिळणारे उत्पन्न, अन्य व्यवसाय किंवा उद्योगधंदा किंवा व्यापारातून मिळणारे उत्पन्न. मित्रांनो, यातील कोणता उद्योग तुम्ही करताय किंवा यातील कोणत्या कामापासून तुम्हाला उत्पन्न मिळतंय त्याच्या समोर तुम्हाला उत्पन्न लिहायचं आहे. एकूण 3 वर्षाच्या उत्पन्नाची माहिती या ठिकाणी द्यायची आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही शेतमजुरी करत असाल तर या ठिकाणी 4 नंबरला शेतमजुरीतून मिळणारे उत्पन्न हे ऑप्शन आलेलं आहे. या 4 नंबरच्या ऑप्शनच्या पुढे पाहू शकता 2022-23, 2023-24 आणि 2024-25 हे 3 कॉलम देण्यात आलेले आहेत. 3 वर्षाचं उत्पन्नाची माहिती तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. तर मित्रांनो, या 4 नंबरच्या शेतमजुरीच्या ऑप्शनच्या समोर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा 2023 तुम्हाला किती उत्पन्न मिळालं याच्याबद्दलची माहिती लिहायची आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, उत्पन्न हे तुमचं 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. त्यानंतर 2023-24 या वर्षी किती उत्पन्न मिळालं आणि चालू वर्षी म्हणजेच 2024-25 या वर्षीचं उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आता मित्रांनो, याच्या पुढे उत्पन्नाचे साधन किंवा उत्पन्नाबाबत थोडक्यात माहिती जर तुम्हाला लिहायची असेल तर लिहू शकता, किंवा या ठिकाणी काहीही लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर मित्रांनो, अजून दुसरा कोणता व्यवसाय असेल तुमचा तर त्याची सुद्धा माहिती खाली लिहू शकता. या ठिकाणी वरील संपूर्ण उत्पन्नाची बेरीज करून तुम्हाला एकूणच्या समोर लिहायची आहे. मित्रांनो, हे झाल्याच्या नंतर खाली पहा आपला एक फोटो लावायचा आहे. म्हणजेच लाभार्थी महिलेचा या ठिकाणी फोटो लावायचा आहे, आणि मी त्या लाभार्थी महिलेचे नाव टाकायचे आहे, आणि श्री म्हणजेच त्याच्या समोर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे, यांचा मुलगा किंवा मुलगी, वय टाकायचे आहे, आधार नंबर टाकायचा आहे, व्यवसाय टाकायचा आहे, राहणार तुमचं गाव टाकायचं आहे, तालुका जिल्हा टाकून याद्वारे घोषित करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता 199 व 200 अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्णपणे जाणीव आहे. अशा पद्धतीचं स्वयंघोषणा पत्रक तुम्हाला भरून द्यायचं आहे. वरील माहिती खरी आहे याच्या संदर्भातली माहिती या ठिकाणी भरून द्यायची आहे. खाली ठिकाण टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे, आणि स्वयंघोषणा पत्रक लिहून देणाराची सही म्हणजेच अर्जदार महिलेचे सही या ठिकाणी घ्यायची आहे, आणि मोबाईल नंबर टाकून हा अर्ज तुम्हाला
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज भरताना उत्पन्न दाखला ज्या ठिकाणी ऑप्शन येईल त्या ठिकाणी अपलोड करून द्यायचा आहे. तुम्हाला उत्पन्न दाखला किंवा रेशन कार्डची गरज पडणार नाही.